नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के रामटेक पंचायत समिति अंतर्गत नरेगा एवं मनरेगा योजना अंतर्गत संचालित वाटर हार्वेस्टिंग सिस्टम योजना में 82 लाख रुपयों से अधिक का भ्रष्टाचार होने का आरोप मुसेवाड़ी ग्राम पंचायत उप सरपंच देवेंद्र डोंगरे ने लगाया है। इसके अंतर्गत आने वाले जिला परिषद स्कूलों सहित आंगनबाड़ी, ग्राम पंचायत कार्यालय आदि स्थानों पर वाटर हार्वेस्टिंग सिस्टम लगाए गए, परंतु शिकायतकर्ता के द्वारा इस कार्य में हो रहे भ्रष्टाचार को लेकर फरवरी 2024 में पंचायत समिति रामटेक के जयसिंह जाधव से शिकायत करने के 5 महीने बाद भी किसी तरह की जांच एवं कार्रवाई नहीं की गई। इस बारे में उनका क्या कहना है, आइए। ज्या विषयावर अपन इथे आलो आहोत, रेन वॉटर हार्वेस्टिंग याचं काम इथे बोगस प्रमाणे प्रकारे झालेलं आहे। मी ह्या सदर कामाची तक्रार दुसऱ्या महिन्यात 2024 दिली होती, परंतु BDO चौकशी टाळाटाळ करत होते, मला लालच देत होते पैशाची, परंतु चौकशी करायस तयार नव्हते। मी स्वतः चौकशी करायला आल्या असताना इथे रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये फक्त 1 फुटाची भिंत बांधलेली आहे, मागे एक गड्डा केलेला आहे, वरती कुठल्याही प्रकारची शीट टाकलेली नाही आहे, पेंट मारलेला नाही, कुठल्याही प्रकारची वॉटरप्रूफिंग केलेली नाही व सदर बिल उचलना केलेली आहे। बिल माझ्या हातात आहे, 1,13,000 रुपये यांनी बिल मारलेलं आहे। अपूर्ण कामाची MB बनवलेली आहे। अभियंता चमन मेश्राम याच्यात सर्वस्वी दोषी आहे, त्यांनी खोटी MB खोटे बिल लावून पैशाचं बिल मारलेलं आहे आणि हे बिल नरेगा 4 महिन्यात 5 महिन्यात पाठवून देते। याचा अर्थ असा की अपूर्ण कामाची खोटी MB बनवून पैसे उचलना करण्यात सर्वस्वी जबाबदार चमन मेश्राम आहे आणि चौकशी टाळाटाळ करणारा जो आहे तो पंचायत समिती चा BDO श्री जाधव साहेब आहेत। 82 लाखाचा भ्रष्टाचार आहे हा पूर्ण तालुक्यात। नरेगा अंतर्गत सर्वात भ्रष्टाचारी जर नरेगा असेल तर रामटेक तालुक्यात, हेच माझं म्हणणं आहे।